इमरते आपल्याला माहिती आहे जे जे कंपना त्यांनी बॅचलर ऑफ फायन आर्ट केलं. महत्वाचं म्हणजे भारतीय संगीतात त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. बरेच वर्ष ते लिहित आहेत संगीतावर पण आणि कलेवर पण, आणि त्यांचे बरेचसे सोलो शो नमस्कार. इथे मी वाचणे आणि पाहणे या दोन गोष्टी जरा पहिले थोड्या सांगतो आणि मग जे काही माझी चित्र आहे ते मी दाखवतो. मला असं वाटतं की आपण चित्र पाहतोच, सगळेच पाहतो आणि त्या पूर्ण चित्राचा एक आनंदही घेतो, पण त्याच्या पुढची जी स्टेज असते की ज्याला आपण दृश्य भाषा म्हणतो, त्या दृश्य भाषेचे जे घटक असतात त्या घटकांचा जाणीवपूर्वक विचार करण्याचा मागोवा घेणे, इथून वाचनाची सुरुवात होते असं मला वाटतं. तुम्हाला माहीत आहे की रेषा, रंग, स्पे, अवकाश वगैरे, तर मला असं वाटतं की तिथून हे चित्र वाचणं हा महत्त्वाचा भाग ठरतो. ॲक्च्युली तसं पाहिलं तर चित्र सुरू असताना, चित्र पाहत असतानाच आपलं वाचन सुरू असतं. पण जसं मगाशी यशवंत म्हणाला की चित्र रेंगाळतं, तर हे जे रेंगाळणं आहे म्हणजे ते पुन्हा 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 आपल्याला स्मरण करायला लावून विचार करायला लावतं की नेमकं याचा अर्थ काय. तर मला असं वाटतं की वाचनाची प्रक्रिया आहे आणि ही जी वाचनाची प्रक्रिया आहे ही खूप महत्त्वाची ठरते चित्राच्या आशयाकरता. दुसरी एक गोष्ट की जेव्हा आपण चित्र करतो तेव्हा फक्त दृश्य संवेदनाच आपण तिथे मांडत असतो असं नाही, तर त्याबरोबरच आपल्या इतर इंद्रियाच्या संवेदना देखील त्याला पूरक होत असतात. आणि मला असं वाटतं की त्या चित्रात या गोष्टी हळूहळू येत असतात आणि याचाही एक अनुभव आपल्याला जाणवत असतो, शब्दात नाही पण पाहताना. की उदाहरणार्थ असं कोणीही म्हणतात की असा खुजबुज आवाज येतो आहे या चित्रातून, किंवा कुठेतरी ध्वनी येतो आहे, कुणं कुठेतरी जास्ती हालचाल दिसत आहे, अशा काहीतरी, की ज्या गोष्टीची संवेदना दृक संवेदना नसून इतर संवेदना असतात, म्हणजे स्पर्श, ऐकणे वगैरे. तर मला असं, आणि मुख्य म्हणजे दृश्य हे जे असतं त्याचं वाचणं हे असं अक्षरशः शब्दशः घेऊ नये, कारण आपण जसं माणूस वाचतो असं जर म्हणतो तसंच चित्र वाचणं असं होतं, इतक्यापुरता मर्यादित ते घ्यावं. आता मी माझ्या चित्रांबद्दल बोलतो. माझी जरा पहिली हे दाखवा. मी वस्तूवर काम करतो, मी एकेका वस्तूच्या अनेक चित्र काढतो. मुख्य म्हणजे काय की एक वस्तू माझ्याजवळ येण्याकरता आणि मी त्याच्याजवळ जाण्याकरता जे करावं लागतं ते मी करत असतो, आणि मग ती वस्तू मला एक्सप्रेस करते आणि मी ती वस्तू एक्सप्रेस करते असं मी काहीतरी मानतो. माझी जी पूर्ण चित्र असतात त्या प्रोसेसला अधिक महत्त्व असतं. म्हणजे मी जी चित्र काढत असतो, चित्र काढताना ती नेमकी त्याची प्रतिमा कुठे जाईल हे मलाही माहीत नसतं आणि मी त्याला महत्त्व देत नाही. उलट मी त्या चित्रकाराला म्हणजे मला आणि त्या वस्तूलाही स्वातंत्र्य देतो. मुळात माझे जे ऑब्जेक्ट्स आहेत सगळे हे थोडेसे आपण ज्याला निरुपयोगी झालेले आहेत ते म्हणतो, ते सगळे असे निरुपयोगी झालेले ऑब्जेक्टच मी घेतो आणि त्यांना पुन्हा माझ्या चित्राकरता एक प्रकारचं पुन्हा सजीव करतो. दुसरी गोष्ट की माझ्या चित्रात मी जसं दिसतं ऑब्जेक्ट तसं मी कधीच काढत नाही आणि मला ते आवडत पण. मग मी कशाला ते ऑब्जेक्ट काढतो, तर फक्त एक स्फूर्ती घेतो तिथून आणि मग त्या ऑब्जेक्टचा जो खेळ आहे तो ऑब्जेक्टचा खेळ आणि माझ्या मनाचा खेळ या दोघांच्या खेळातून ते ऑब्जेक्ट मी चित्रित करत असतो. तर आता हे चित्र ह्याच्यात एक प्राणी झाला. दुसरी गोष्ट, मला एक लँडस्केपची थोडीशी आवड, त्यामुळे माझ्या ह्याच्यात लँडस्केप आणि या गोष्टी थोड्याशा डेकवत. दुसरी स्लाईड,
आता काही वेळा लिनियरिटी असते आणि काही वेळा आता हा टाईप रायटर जसा विरघळला तसा हे झाला, तसा तो स्टो आहे, त्या स्टोचं ड्रॉइंग बदललं, हा वरचा टाईप रायटर आहे, त्याच्यातल्या का म्हणतो अक्षरं उडाले आहेत, पुन्हा काहीतरी असं वाहत आहे, म्हणजे त्याला एक सजीव रूप देण्याचा प्रयत्न माझा असतो. बरं, दुसरी गोष्ट, या क्रियेत माझी माझ्या मनात जी पूर्वनिश्चित प्रतिमा ही कधीही नसते, ती प्रतिमा आपोआप होत जाते. आणि दुसरी गोष्ट की हे काय आहे मग हे असं विरघळतं वगैरे, तर मला असं वाटतं की मानवी ज्या आपल्या रोजच्या जीवनातल्या घटना, राग, लोभ, उत्साह, निराशा, सर्व जे मानवी गुण आणि अवगुण आणि माझे स्वभाव गुण म्हणजे बेशिस्तपणा, शिस्त नसलेला वगैरे वगैरे, तर हे सगळे एक्सप्रेशन म्हणूनच त्याच्यात देतात असं मला कधी कधी वाटतं. तर अशा हे तीन आहे. पुढचं, ही मशीन आहे शिलाईची. आता या शिलाई मशीनचा प्राणी झाला आणि मागे मागे एक कलर आला पडद्यासारखा किंवा एखाद्या स्किनसारखा, अर्थात हे काही ठरलं नव्हतं, पण तो मला शिलाई मशीन पाहिल्यावर आणि सुरू केल्यावर असं वाटलं की याचं जे होतं ते होऊ द्यावं, हे असं झालं. पुढचा, हां, आता हा आहे आपण ज्याला विद्युत पायलॉन म्हणू असा, या विद्युत हा मला मात्र नेहमी खुणावत होता की असा मोठा असा उभा धीरवीर पुरुष फील्डमध्ये, तर हा पुरुष मला कधीतरी काढायचा होता आणि मी पहिले ते सरळच काढत होतो. पण मग काय झालं, सरळ असा पण अर्थात तिथे एक गोष्ट होती की प्रत्येक ऑब्जेक्ट मी जसा लवचिक करून टाकत होतो तसंच हे देखील ऑब्जेक्ट माझ्या स्वभावाप्रमाणे मी लवचिक केलं. आणि त्यानंतर एकदा वृत्तपत्रात एक फोटो आला आणि त्याच्याखाली लिहिलं होतं की परभणी जिल्ह्यात एक विद्युत टॉवर हा कोसळला. आता टॉवर कोसळला म्हटल्याबरोबर माझ्या इथे धक्क झालं. टॉवर कोसळतात ते आपल्याला माहीत आहे अनेक प्रकारचे, आणि मग त्या कोसळलेल्या टॉवरचे जे काही रूपं मला दिसले किंवा होत गेले ते हे. ते अजून एक आहे, ते पेंटिंग आहे. म्हणजे मी पेंटिंग फार कमी करतो पण मला असं वाटतं की पेंटिंगला जो वेळ लागतो तो खूप लागतो आणि मला इतका पेशन्स वगैरे माझ्याजवळ नसल्यामुळे मी ड्रॉइंग जरा जास्ती जवळचं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ड्रॉइंग पण माझं एका दिवसाचंच होत नाही असं नाही, होतं असं नाही, त्यालाही दोन तीन दिवस मला द्यावे लागतात आणि कधी सुस्त कधी नाही. पण हे पेंटिंग मात्र मी केलं. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे लँडस्केपचा एक भाग आणि ड्रॉइंगचा एक भाग दोन्ही एकत्र कधी कधी येतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की माझ्या अंतर्मनात चाललेला जो कलळ असतो तो मी रेषांनी कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या पूर्ण चित्रातून मला असं वाटतं की जे वाचणं आहे, अजून एक टॉवर शेवटची एक प्रतिमा हे पहा, तो तिथे स्पेस ड्रॉइंग स्पेस रेषा या माझ्या दृष्टीने महत्त्व आहे आणि त्यातून जे काही मला म्हणायचं आहे ते म्हणणं पूर्णपणे मी स्पष्ट सांगू शकतो असं नाही, पण जे काही दिसतं मला की हे जे टॉवर आहे, बऱ्याचशा ड्रॉइंगला मी एक मानव त्याच्यावर मानवाच्या रूपाचं आरोपण पण होतं काही वेळा, कारण मुळात ह्या सगळ्या ऑब्जेक्टची बॉडी आणि आपली बॉडी हे मी जिवंत आणि त्यांच्यात संवाद करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं हेच चित्राचं वाचन असावं. थँक्यू.